फेब्रुवारी 2020 ला औरंगाबादला सर्व पक्ष सर्व आमदार खासदार आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांची बैठक आहे. मराठवाड्यामध्ये ज्या हजारोनी आत्महत्या होत आहेत त्याचं प्रमुख कारण आहे शेतीला पाणी नाहीये म्हणून. याच्यावर चारही स्तंभ आणि सर्व महाराष्ट्र जागृत झालेला आहे. ही गोष्ट कोणी टाळत नाहीये. हे पाणी आपल्याला कसं आणावं लागेल आणि गांभीर्यतेने प्रत्येकाच्या मतदारसंघातला हा विषय आहे आणि प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये योजनेद्वारे बंद पाईपलाईन मधून 100% शेतीला सिंचनाचं पाणी प्यायचं पाणी तर द्यावंच लागेल पण सिंचनाचं पाणी पण द्यावं लागेल आणि याकरता आम्हाला सरकारकडे जाऊन आमच्या मागण्या रास्तपणे येत्या बजेट मधूनच त्यांनी पैसा उपलब्ध करून द्यावा. ज्या स्टेजवर आज त्या योजना आहेत तिथून पुढे याकरता ती बैठक आहे. नाही, गेल्या वेळेला जवळपास 17-18 जण आले होते, 17 आमदार महोदय वगैरे आले होते आणि यावेळेला मला वाटतं की किमान 20 जणांच्या वरती. खरं म्हणजे एकही आमदार महोदयांनी या हे मीटिंग टाळली नाही पाहिजे. ऍक्च्युअल मध्ये ही मीटिंग अशीच आहे आणि आमचं प्रयोजन पुढे असं आहे की आज जशी आम्ही औरंगाबादला घेतली आहे तर पुढच्या 6 महिन्यानंतर आम्ही वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये घेण्याची मी आता परवा दिवशी त्यांच्या समोर ठेवतोय की प्रत्येक आमदार महोदयांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये या मीटिंगा सर्वपक्षीय आमदारांच्या घेतल्या तर त्याचा वापर पण होईल, सगळ्यांना कळेलही आणि त्या शासनावर आपला जे काही म्हणणं आहे ते पण जाईल. युती सरकारच्या काळामध्ये ज्या योजना पाण्याच्या संदर्भात असो किंवा इतर असो या ज्या होत्या त्यांच्यावरती स्टे आणण्यात आलेला आहे असा आरोप अनेक वेळा भाजपकडून केला जातो. तुम्ही अनेक योजना तुमच्या तालुक्यासाठी आणल्या होत्या, या बाबतीत सरकार सकारात्मक आहे आणि त्या पद्धतीने स्टे आणल्या जातो अनेक योजनांवर, या म्हणजे तुमचं नाही. पिण्याच्या पाण्याच्या योजना ज्या आहेत पुढच्या होऊ घातलेल्या त्याच्यावर स्टे जरी आला सुद्धा स्टे म्हणजे त्यांनी सांगितलं की आता मी थांबवतोय तर ते कसे फिजिबल आहे ते अधिकारी महोदय त्यांना दाखवत आहे की एखादी गोष्ट आपण इथे पुढे गेल्यानंतर बघा दोन गोष्टी आहेत, पाणी प्यायला द्यायचंय की नाही द्यायचंय, सिंचनाला पाणी द्यायचंय की नाही द्यायचंय. योजनामध्ये फरक करू शकते सरकार की बा ही पाईपलाईन इकडनं नाही घ्यायची आपल्याला तिकडनं घ्यायची आहे किंवा ही योजना बंद पाईपलाईन मधून नाही घ्यायची आहे ओपन कॅनल मधून घ्यायची, असं होणार नाही. बंद पाईपलाईन मधून व्हायचं आहे, इव्हॅपोरेशन लॉसेस असे कमी होऊ शकतील, ट्रान्झिट लॉसेस असे कमी होऊ शकतील, ह्याच्यामध्ये फिजिबिलिटी चेक करून शासनाला पुढे जावंच लागेल. नाही, अजून बजेट झालाच नाही तर बजेटमध्ये नाहीच आहे. आपण असं समजून चालू लागलो किंवा बजेटमध्ये येणारच आहे आणि बजेटमध्ये यावंच वॉटर ग्रीड असेल किंवा सिंचनाचं पाणी असेल त्याकरताच सर्वपक्षीय आमदारांची बैठक गरजेची आहे अर्थसंकल्पाच्या तोंडावर.